नमस्कार, मी शगुफ्ता शेख, स्वागत करते तुमचं पोलिसनामामध्ये। कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर 2021 या वर्षातील जवळपास सर्वच सण अगदी साधेपणाने साजरे करण्यात आले। आता नाताळावर देखील ओमायक्रोनचं सावट आहे। या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने सण साजरे करण्याचं आवाहन जनतेला करण्यात आले। कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची माहिती मिळताच महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये आतापासूनच सावधगिरीची पावलं उचलली जात आहेत। शिवाय नाताळ सण साजरा करण्यासाठी ठराविक नियमांचं सर्वांना पालन करावं लागणार आहे। यंदा नाताळ साजरा करण्यासाठीचे नियम जाणून घेऊयात। ख्रिश्चन बांधवांनी यावर्षी देखील नाताळचा सण खबरदारी घेऊन साध्या पद्धतीने साजरा करावा। स्थानिक चर्चमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या मासमध्ये 50% लोकांना चर्चमध्ये उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे, त्यामुळे जास्त जणांचा समावेश नसावा। कोणत्याही वेळेत चर्चमध्ये गर्दी होणार नाही याची संबंधितांनी काळजी घ्यावी। फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासोबतच चर्च परिसराचं नियमितपणे निर्जंतुकीकरण करणं अनिवार्य आहे। चर्चमध्ये येणाऱ्या प्रत्येकासाठी मास्कचा वापर बंधनकारक आहे। चर्चमध्ये प्रभू येशूंचं स्तुतिगीत गाण्यासाठी कमीत कमी गायकांचा समावेश करावा, त्यावेळी वेगवेगळ्या माईकचा वापर करावा। चर्चच्या बाहेर परिसरात दुकाने अगर स्टॉल लागू नयेत। कोणत्याही प्रकारे गर्दीला आकर्षित करणाऱ्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आणि मिरवणुकीचं नियोजन करू नये। त्याबरोबरच फटाक्यांच्या आतिषबाजीवरही बंदी घालण्यात आली आहे। नाताळ सणासाठी आखून दिलेल्या या नियमावलीचं पालन करत नागरिकांनी प्रशासनाला मदत करत कोरोना नियंत्रणात ठेवण्याच्या या युद्धात हातभार लावावा, असं जाहीर आवाहन जनतेला करण्यात आलंय। ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, पाहत रहा पोलिसनामा।